हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या भाषणाला सडेतोड उत्तर दिलंय. युतीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपावर चौफेर टीका केली आहे. बिहार, जम्मू काश्मीर आणि इतर राज्यातील उदाहरणे देत भाजपावर शरसंधान साधलंय. दरम्यान या भाषणावेळी उद्धव ठाकरेंनी हे सरकार स्थगितीचं नसून प्रगतीचं आहे असा टोलाही फडणवीसांना लगावलाय. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच असा दावाही केलाय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी बोलताना कायदा लागू तर केला पण निर्वासित हिंदूंची काळजी घेणार कोण असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारला. देशासोबतच अधिवेशनातही गाजणार सावरकर या मुद्द्यावरही उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय. सिंधसागरापासून अखंड हिंदुस्थान एकत्र असं सांगणारे सावरकर तुम्हाला तरी कुठं कळाले असा टीकास्त्र त्यांनी विरोधी पक्षावर सोडलाय. आज विधानसभेत राज्यपालांच्या अधिभाषणाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत बोलत होते. शेतकऱ्यांबद्दल आपल्याला फार एक कळवळ आहे, आम्हालाही आहे, पण गेल्या काही दिवसातली ही वर्षातली जी वक्तव्य आलेली आहेत, महापोर्टलबद्दल मी काल सांगितलंय की मी त्याला स्थगिती दिली परीक्षेला, आणि कदाचित सगळ्या त्रुटी दूर केल्यानंतर परीक्षा पुन्हा सुरू केल्या तर असे कोण म्हणाले असा एक पेपर टाकावा असं मला वाटतं. असे कोण म्हणाले शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करा, ज्याला शेती करायची आहे तो करेल व मरतायत त्यांना मरू देत, असे कोण म्हणाले? उत्तर आहेत माझ्याकडे. शेतकरी संपावर गेले तरी काही फरक पडणार नाही, एवढी तूर खरेदी केली तरी रडतायत चाले. किसान सरकार या भगवान भरोसे नार आहे, किसान कायर और अपराधी आहे. आवाज वाढून बोलू नका, सरकारकडे काही नोटा छापायची मशीन आहे? हा प्रश्न आणि उत्तर. किसान ड्रग्ज और नामर्दी की वजह से आत्महत्या कर रहे हैं. कर्जमाफी दिरंगाईला सरकार जबाबदार नाही. शेतकऱ्यांची आत्महत्याही फॅशन झाले. पोलीस ऊस दर आंदोलक शेतकऱ्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते. आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी असे बरेच आहेत. प्रश्नपत्रिका